नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। जनावरांना घेऊन कत्तलखान्याकडे जाणारा भरधाव ट्रक पकडला, दिगोरी मोठी पोलिसांची कारवाई। रात्रीच्या सुमारास पोलीस नाकाबंदी झुगारून भरधाव वेगाने पाळीव जनावरांना घेऊन कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक पाठलाग करून पकडल्याची घटना घडली। सदर घटना गत 10 डिसेंबर रोजी रात्री 11:15 सुमारास तालुक्यातील दिगोरी मोठी ते पालांदूर लाखनी मार्गावर घडली। या घटनेत दिगोरी मोठी पोलिसांनी ट्रकमधील किमतीच्या 35 गोवंशीय जनावरांची सुटका करून गोवर्धन शाळेत पाठविले आहे, तर जनावरांच्या अवैध वाहतुकीसाठी उपयोगी ट्रक पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे। एकंदरीत दिगोरी मोठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे 11,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अशोक रामकिसन महेरा व 31 वर्ष राहणार इंदोर नामक ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास स्थानिक दिगोरी मोठी येथील पोलीस अधिकारी कर्मचारी साकुली ते वडसा राज्यमार्गावर नाकाबंदी करीत होते। दरम्यान रात्रीच्या सुमारास अवैधरित्या जनावरांनी भरलेला टाटा कंपनीचे ट्रक क्रमांक MP21H1080 भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला थांबविण्यासाठी ट्रक चालकाला इशारा केला, मात्र ट्रक चालकाने पोलिसांनी दिलेल्या इशाराला न जुळवता घटनेतील आरोपी ट्रक चालक जनावरांनी भरलेला ट्रक घेऊन लाखणी मार्गे भरधाव वेगाने पडत सुटला। यावेळी स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांनी लाखणी पोलिसांना संपर्क करून ट्रक पकडण्यासाठी नाकाबंदी करण्याची मागणी केली। त्यानुसार लाखणी पोलिसांनी स्थानिक पालांदूर लाखणी मार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक जनावरांसह पकडून दिगोरी मोठी पोलिसांच्या स्वाधीन केले, मात्र सदर कारवाईपूर्व घटनेतील अन्य 2 आरोपी पसार झाल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान दिगोरी मोठीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार भुते व अंमलदार वणवे यांनी केलेल्या कारवाईत 1,40,000 रुपयांची जनावरे व 10 लाख रुपयांचा ट्रक असे एकूण मिळून 11,40,000 मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे। दरम्यान कत्तलीसाठी ट्रक मधून अवैधरित्या पाळीव जनावरांची वाहतूक होताना पकडण्यात आलेले एकूण 35 जनावरांना साकुली तालुक्यातील गोशाळेत पाठविण्यात आले। या घटनेचा पुढील तपास दिगोरी मोठे ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक सतीश पुराम करीत आहेत। सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची गरज, तालुका भाजपाची पत्रपरिषदेतून माहिती। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तालुका भाजपाचा पुढाकार। 27% ओबीसी आरक्षणाच्या आधारे नुकतेच राज्य निवडणूक आयोगाअंतर्गत नगरपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, मात्र निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सुरू झाली असतानाच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द ठरविल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे। सदर निर्णयामुळे बहुसंख्य ओबीसी समाजावर आरक्षणाविना अन्याय झाल्याचा आरोप करून या अन्यायाविरोधात सामूहिक लढ्यासाठी येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत सर्व पक्षांनी दाखल केलेले नामांकन मागे घेण्याचे आवाहन लाखांदूर तालुका भाजपाच्या वतीने पत्रपरिषदेतून करण्यात आले आहे। लाखांदूर तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी स्थानिक सिद्धार्थ बुद्ध विहार येथील सभागृहात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रपरिषदेला तालुका अध्यक्ष नूतन कांबळे, विनोद ठाकरे, जिल्हा महामंत्री नरेश करकाटे, शहराध्यक्ष कांचन गाणे, विलास हुमने, राहुल कोटरंगे, रिजवान पठाण, विलास हुमने, नलिनी खरकाटे, ज्योत्सना कोटरंगे, शंकर प्रधान, रवी दोटे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सांगण्यात आले की गत काही महिन्यांपूर्वी राज्यात व जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ओबीसी आरक्षण संबंधाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। यावेळी न्यायालयाने संबंधित याचिकेनुसार ओबीसींचा इम्पेरिकल डाटा उपलब्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते, मात्र राज्य शासनाने त्रिसूत्रीचे पालन व इम्पेरियल डाटा न्यायालयात सादर न केल्याने सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फा निकाल देत ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी करत नामप्र जागांवरील निवडणुका स्थगित केल्या आहेत। आता राज्य सरकारने संपूर्ण मदत केली तर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ही माहिती काही महिन्यांत गोळा होऊ शकते, ज्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होऊ शकते। त्यामुळे जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चित होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवडणुका होऊ नयेत। तथापि येत्या काही दिवसांनी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपासह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष व अपक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नामांकन अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले। दरम्यान
सदर आवाहनानुसार निवडणूक आयोगाकडे दाखल नामांकन मागे घेण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांशी समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगत सर्वप्रथम भाजपा अंतर्गत नामांकन वेगळे घेतले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। रेती तस्करी करताना ट्रॅक्टर पकडले, लाखांदूर नायब तहसीलदारांची कारवाई। सकाळच्या सुमारास गावालगतच्या चुलबन नदीघाटातून रेतीचा अवैधपणे उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असताना रेतीसह ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली। सदर घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बारवा ते जैतपूर टी पॉइंट चौकात घडली। प्राप्त माहितीनुसार गत काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने रेतीसह अन्य गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक निर्बंध जाहीर केले आहेत। सदर निर्बंध जाहीर करून गौण खनिजांच्या तस्करी रोखण्यासाठी भरारी पथकांसह पोलीस चौकी निर्माण करण्याचे निर्देश देखील निर्गमित केले आहेत। मात्र या संबंध निर्बंधाचे उल्लंघन करून बारवा परिसरातील काही ट्रॅक्टरधारक खुलेआम रेती तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर तहसीलदारांना देण्यात आली। सदर माहितीवरून 11 डिसेंबर रोजी लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांनी बारवा परिसरात भेट दिली असता स्थानिक बारवा ते जैतपूर टी पॉइंट चौकात सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरने अवैधपणे रेतीची तस्करी होताना रंगे हात पकडले। यावेळी नायब तहसीलदारांनी रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून पोलीस प्रशासनाच्या मदतीने लाखांदूर तहसील कार्यालयात जमा केले। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र